पवारांच्या लेखीला घेरण्याची तयारी सुरू भाजप हायकमांडच्या वाढल्या बोलून चालून ती बारामती हायकमांड अख्ख मैदानात उतरणार निर्णय घ्या तोडगा काढा पवारांच्या बारामतीत खलबत सुरू सुप्रिया सुळे बारामतीत वजनात म्हणून फडणवीसांना त्यांना कात्रजचा घाट दाखवायचा नेमकं घडलंय काय भाजपच्या मिशन एकशे चव्वेचाळीस मध्ये पवारांचा बालेकिल्ला किल्ला बारामती भाजपच्या निशाण्यावर आहे भाजपला पवारांचा गड काबीज करायचा आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्तरातून भाजप बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित करून तसंच देवेंद्र फडणवीस स्वतः बारामतीवर डोळा ठेवून आहेत दोन हजार एकोणीसला ला देखील सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांना उभं करून सुळेंना तगडी फाईट दिली होती आणि आता पुन्हा एकदा पवारांच्या लेखीला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे भाजप हायकमांडच्या हालचाली वाढल्या भाजपला बारामतीचा गड काबीज करायचा आहे हळूहळू भाजपनं बारामतीचा बुरुज पोखरायला सुरुवात केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पवारांविरोधात उमेदवार रिंगणात उभे केलेत राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून बारामतीवर पवारांचं एक हाती वर्चस्व राहिलं आहे बारामतीमध्ये फक्त पवार नावाचा डंका वाचतो असं असताना पवारांना धूळ चारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देवेंद्र फडणवीस आणि सातत्यानं चंद्रशेखर बावनकुळे बारामती भाजपकडून वारंवार बारामती लोकसभेच्या मतदार केंद्रावर लक्ष ठेवण्यात आलं असून आता पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांच्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आलाय बारामती मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदेनी विचार केल्यास मी निवडणूक लढवणार असल्याचं मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलाय बारामती लोकसभा लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून घराणेशाहीच्या विषयावरून पवार कुटुंबियांवर टीका केली आहे बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केलाय त्यामुळे बारामती मतदारसंघ तृप्ती देसाई यांनी इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलाय तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केल्याने त्यांचा भाजप प्रवेशाचे संकेत असल्याचंही बोललं जात आहे एकूणच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून खलबत सुरू झाली आहेत शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे सलग तीन बारामतीच्या खासदार राहिल्यात सुप्रिया सुळे गेल्या चौदा वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत त्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार बारामतीचे खासदार होते एकोणीसशे पासून हा मतदारसंघ पवार कुटुंबाकडे त्यामुळे दोन हजार हजार चोवीस साठी बारामती आणि पवारांविरोधात भाजपचं अख्ख हायकमांड मैदानात उतरणार का तृप्ती देसाई यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला आणि तिकीटही मिळालं तर त्या सुळेंना शह देऊ शकतात का यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र